शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार भोंग्यांचे राजकारण करत आहे। विमा कंपन्यांचा केंद्र आणि राज्य तसेच शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार भोंग्यांचे राजकारण करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। सरकारच्या या धोरणाविरोधात हुंकार यात्रा काढण्यात आली। या यात्रेदरम्यान राजू शेट्टी नांदेड येथे आले होते। यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र आणि राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केलाय। महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि कामगार यांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी भोंग्यांचे राजकारण सुरू केलं असल्याची टीका केली आहे। तर सरकारने शेतीमालाला हमी भाव द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही असल्याचं शेट्टी यांनी सांगितलंय। आज शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत, शेतकरीच काय ग्रामीण भागातील शेतमजूर असेल, सर्वसामान्य माणूस असेल, त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, विम्याचा प्रश्न आहे, विजेचा लपंडावाचा प्रश्न आहे, पीक कर्जाचा प्रश्न आहे। हे सगळे रासायनिक खताच्या किमती वाढल्यात, स्वयंपाकाचा गॅस, डिझेल, पेट्रोल, त्याचबरोबर रासायनिक खताच्या किमती वाढल्या आहेत। हे सगळे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न खरं तर राज्य आणि केंद्र सरकारला प्रभावीपणानं उपाययोजना करून थांबवता आले असते, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये ही दोन्ही सरकारं संपूर्णपणे सपशेल अपयशी ठरलेली आहेत। आणि म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे की या दोन्ही सरकारांना आपलं अपयश लपवण्यासाठी म्हणून कोंबड्या झुंजवाव्या, त्यामध्ये समाजातल्या लोकांच्या मध्ये झुंज लावून धार्मिक उन्माद निर्माण करून, वांशिक आणि जातीय उन्माद निर्माण करून लोकांना झुंजारा लावायचं, भांडण लावायची, त्याला भांडणाला किंवा दंगलीला प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारची वक्तव्य करायची, असं वक्तव्य करून जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नावरचं लक्ष विकेंद्रित करायचं, असाच दाव या दोन्ही सरकारांचा आहे। आणि याला ही अस्वस्थता आज सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे, आणि म्हणून आज एवढ्या उन्हाळ्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही बळीराजा हुंकार यात्रा काढून हा जो दबलेला हुंकार सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।